घराचा दरवाजा उघडा दिसल्यानं कानोसा घेत एका महिलेनं त्या घरात शिरून तिथली पर्स चोरून नेली त्या महिलेच्या हाती दीड ते दोन हजार रुपये लागले जाता जाता तिनं पैसे घेऊन रस्त्यावरच रिकामी पर्स फेकून दिली या घटनेचं सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झालंय ही घटना बुधवारी भर दुपारी शिवाजीपेठ परिसरातील लाड चौकाजवळ घडली चोरी झालेल्या कुटुंबातील मुकुंद कुलकर्णी यांनी मात्र पोलिसात तक्रार दिलेली नाही कोल्हापुरातील शिवाजीपेठ परिसरातील लाड चौकानजीक मुकुंद कुलकर्णी हे पत्नी आणि वृद्ध आईसह राहतात मुकुंद कुलकर्णी बुधवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांच्या पत्नी स्वयंपाकघरात जेवण बनवत होत्या तर वृद्ध आई हॉलमध्ये झोपल्या होत्या त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असलेलं पाहून रस्त्यानं जाणाऱ्या चोरट्या महिलेनं त्यांच्या घराच्या कंपाऊंडचं फाटक उघडून घरात प्रवेश केला हॉलमध्ये ठेवलेली पैशांची पर्स उचलली आणि ती निघून गेली या पर्समध्ये दीड ते दोन हजारांची रक्कम होती त्या महिलेनं पर्समधील रक्कम काढून घेऊन पर्स रस्त्यावरच टाकून दिली या घटनेचं चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्हीमध्ये झालंय पण या प्रकरणी पोलिसात मात्र नोंद झालेली नाही